खूप माहिती आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ आपला पाहत असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा पोलीस भरतीच्या सर्व लेटेस्ट अपडेट चॅनल वर तुम्हाला पाहण्यास मिळतील त्यामध्ये शासनामार्फत भरती संदर्भात प्रसिद्ध केले जाणारे जी आर ऑफिशियल लेटर आणि ऑफिशियल सर्व स्टेटमेंट भरतीची तुमची कुठलीच अपडेट मिस होणार नाही यासाठी आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार बावीस लेखी परीक्षेसंदर्भात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत काय आहे ही माहिती चला पाहू सविस्तर त्यापूर्वी येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला लेखीमध्ये नव्वद प्लस मार्क मिळवायचे असतील तर त् त्यासाठी तुम्हाला मार्केटमध्ये सर्वात उपयुक्त असणारी पुस्तकं आहेत स्मार्ट शडी पब्लिकेशन या ठिकाणची पुस्तकाचं नाव आहे पोलीस भरती आठशे बारा भाग एक प्रश्नपत्रिका संच पोलीस भरती आठशे बारा भाग दोन प्रश्नपत्रिका संच ही जर दोन पुस्तकं तुम्ही घेतली तर येणाऱ्या भरतीमध्ये तुम्हाला नव्वद प्लस मार्क पडल्याशिवाय राहणार नाहीत याचं कारण असं आहे या पुस्तकामध्ये तेच प्रश्न असतात जे भरतीमध्ये विचारले जातात पाहू शकता या पुस्तकावर टॅग देखील टॅग देखील तुम्हाला दिसत आहे परीक्षेला जे विचारले जाणार तेच आम्ही देणार आणि जे आम्ही देणार तेच परीक्षेला विचारणार अशा प्रकारचा टॅग या पुस्तकावर पुस्तका हो पुस्तका आहे शंभर टक्के खात्रीशीर अशा प्रकारचं लिहिलं आहे याचा अर्थ या पुस्तकामध्ये नक्कीच काहीतरी आहे आणि होय या पुस्तकामध्ये आहे तुम्हाला नव्वद प्लस मार्क मिळून देण्याचं यश तुम्ही ही पुस्तकं घेतलीच पाहिजेत अशा प्रकारची ही पुस्तकं आहेत दोन हजार एकोणावीसच्या भरतीमध्ये या पुस्तकातले तसे प्रश्न आलेले होते आणि तुम्हाला दोन हजार बावीसमध्ये देखील जशास तसे प्रश्न या पुस्तकातील पाहण्यास मिळतील या पुस्तकामध्ये तेच प्रश्न आहेत जे पेपरमध्ये विचारले जातात जेणेकरून तुम्हाला नव्वद प्लस मार्क मिळवण्यासाठी फायदा होईल या पुस्तकांचा तर नक्कीही विकत घ्या या पुस्तकामध्ये पाहू शकता पोलीस भरती आठशे बारा भाग एक हा जो प्रश्नसंच आहे या प्रश्नसंचामध्ये पंचवीस हजार प्लस प्रश्न आहेत तसेच दोन हजार बावीसची जी नवीन आवृत्ती आहे या पुस्तकाची चौथी आवृत्ती पोलीस भरती आठशे बारा भाग दोन प्रश्नपत्रिका संच या प्रश्नपत्रिका संचामध्ये तुम्हाला पंचवीस हजार प्लस प्रश्न आहेत तसेच दोन हजार एकवीस आणि बावीसमध्ये झालेल्या एकूण त्रेसष्ट प्रश्नपत्रिकांचा समावेश आहे आणि विशेष म्हणजे सरावासाठी तुम्हाला या ठिकाणी सातशे एकोणपन्नास संभाव्य प्रश्नपत्रिका दिल्या आहेत जेणेकरून तुम्हाला सातशे एकोणपन्नास संभाव्य प्रश्नपत्रिका सोडवल्याच्या नंतर येणाऱ्या पेपरमधला कुठलाच प्रश्न अनोळखी वाटणार नाही प्रत्येक प्रश्न तुम्हाला ओळखीचा वाटणार आहे तर नक्की हे पुस्तकं विकत घ्या शंभर टक्के तुम्हाला या पुस्तकाचा फायदा होणार आहे शंभर टक्के तुम्हाला ही पुस्तकं खूप उपयुक्त असणार आहेत येणाऱ्या लेखीसाठी विकत घ्या विठ्ठल नागनाथ सरांची ही पुस्तकं आहेत स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड या ठिकाणची महाराष्ट्रामध्ये सर्वत्र ही पुस्तकं तुम्हाला अवेलेबल आहेत तुम्ही कुठल्याही बुक स्टॉलवर गेलात आणि हे पुस्तक मागितलं तर तुम्हाला लगेच मिळून जाईल नक्की विकत घ्या पाहूया आजची आपली मेन अपडेट पहा जी थमनेलवर तुम्ही माहिती पाहिलेली आहे लेखी परीक्षा लांबणीवर पडणार लेखी परीक्षेसाठी तुम्हाला किती कालावधी मिळणार आहे या संदर्भात माहिती पहा महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये एक नवीन तिढा निर्माण झालेला होता तो म्हणजे होता तृतीयपंथी उमेदवारांच्या अर्जासंदर्भात आणि तृतीयपंथी उमेदवार यांनी अर्ज त्यांनी कोर्टामध्ये हे प्रकरण नेलं होतं की त्यांना भरतीमध्ये फॉर्म भरता येत नव्हते आणि आता त्यांना न्याय मिळालेला आहे पोलीस भरती दोन हजार बावीसमध्ये तृतीयपंथी उमेदवारांना देखील भरती होण्यासाठी संधी उपलब्ध झालेली आहे तृतीयपंथीयांचा मुद्दा सॉल्व्ह होताना दिसत आहे परंतु हा जो मुद्दा आहे याचा जो संबंध आहे तो आहे लेखी परीक्षा दोन हजार बावीसच्या पोलीस भरतीशी तो कशाप्रकारे पहा शासनानं निर्णय दिलेला आहे उच्च न्यायालयानं पोलीस भरती दोन हजार बावीस संदर्भात गृह विभागाला की जोपर्यंत महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार बावीस मध्ये तृतीयपंथी उमेदवारांची शारीरिक चाचणी होणार नाही तोपर्यंत लेखी परीक्षा घेण्यात येऊ नये स्पष्ट अशा प्रकारचा या ठिकाणी आपल्याला निर्णय दिलेला आहे तुम्ही तो निर्णय पाहायला देखील असेल तो व्हिडिओच्या माध्यमातून मी अपलोड केलेला होता आणि त्याच रिलेटेड आजच्या पेपरला ही बातमी आलेली आहे की राज्य सरकार कडून फेब्रुवारीपर्यंत नवीन नियम जे आहेत ते तृतीयपंथी उमेदवारांच्या शारीरिक चाचणी संदर्भात तयार केले जातील नवीन निकष तयार केले जातील आणि त्यानंतर तृतीयपंथी उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात येईल आणि ज्यावेळेस तृतीयपंथी उमेदवारांची शारीरिक चाचणी होईल त्याच वेळेस मग पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेला सुरुवात होईल याचं कारण असं आहे की उच्च न्यायालयाने ज्याप्रमाणे निर्णय दिलेला आहे की अठ्ठावीस डिसेंबर सॉरी अठ्ठावीस फेब्रुवारीपासून किंवा अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत तृतीयपंथी उमेदवारांच्या शारीरिक चाचणीचे निकष तयार करण्यात यावेत त्याचप्रमाणे त्यांनी आणखीन एक निर्णय दिलेला आहे तोपर्यंत तो, तो म्हणजे त्यांनी सांगितलेला आहे नियम तयार होतील नियम तयार झाल्याच्या नंतर लेखी तृतीयपंथी उमेदवारांची शारीरिक चाचणी होईल आणि क्षारीक चाचणी झाल्याच्या नंतरच लेखी परीक्षा घ्या असं स्पष्ट शब्दामध्ये उच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे गृह विभागाला यावरनं स्पष्ट होत आहे की महाराष्ट्र पोलीसवरती दोन हजार बावीसच्या लेखी परीक्षेला आपल्याला दोन ते तीन तीन महिने प्लसच कालावधी मिळणार आहे या ठिकाणी पहा आणखीन आपल्याला डिसेंबरचे पंधरा दिवस आहेत त्यानंतर जानेवारीचे दिवस पूर्ण महिना जानेवारीचा आणि त्यानंतर मग फेब्रुवारी अठ्ठावीस फेब्रुवारी अठ्ठावीस म्हणजे एंडिंग फेब्रुवारीची एंडिंगच तर हे झाले पूर्ण या ठिकाणी अडीच महिने होत आहेत तर अशा प्रकारे अडीच महिन्याचा जो कालावधी आहे अडीच महिन्याचा कालावधी फक्त आणि फक्त पोलीस भरतीच्या या ठिकाणी लेखी परीक्षेचाच असणारा म्हणजे सॉरी लेखी परीक्षेचा न तर शारीरिक चाचणीचाच असणार आहे त्यामध्ये देखील तृतीय उमेदवारांची शारीरिक चाचणी अठ्ठावीस फेब्रुवारीच्या नंतर होणार आहे मग त्यामध्ये नवीन नियम तयार केले जातील निकष तयार केले जातील आणि त्यानंतर मग त्यांची शारीरिक चाचणी सुरू होईल त्यांच्यासाठी किती कालावधी लागतो हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे तर अशा प्रकारे एकंदरीत या उच्च न्यायालयाच्या प्रकरणावरून तृतीयपंथी उमेदवारांच्या पोलीस भरतीच्या सं सहभागी होण्याच्या प्रकरणावरून एकंदरीत स्पष्ट झालेलं आहे महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार बावीसची जी लेखी परीक्षा आहे ती लांबणीवर पडत आहे आणि लांबणीवर पडण्याचं कारण एकच का आहे पाहू शकता तुम्ही की पोलीस भरतीला या ठिकाणी दोन नवीन निकष निर्माण झालेले आहेत आता त्यामध्ये पहिला निकष म्हणजे तृतीयपंथी उमेदवारांसाठी वेबसाईटवर फॉर्म भरण्यासाठी तेरा ते चौदा तारखेपासून सुरुवात होत आहे आणि त्यामध्ये तृतीयपंथी उमेदवारांसाठी देखील पर्याय उपलब्ध होणार आहे हा झाला पहिला नियम किंवा पहिला निकष आणि त्यानंतर दुसरा जो आहे तो बदल झालेला तो म्हणजे की अठ्ठावीस फेब्रुवारीच्या नंतर यांच्यासाठी तृतीयपंथी उमेदवारांसाठी नियम बनवण्यात येतील आणि ते नियम तयार झाल्याच्या नंतर मग त्यांची शारीरिक चाचणी होणार आणि त्यानुसार मग पुढे लेखी परीक्षा कंटिन्यू होणार जोपर्यंत स्पष्ट शब्दामध्ये मी वारंवार सांगत आहे स्पष्ट शब्दामध्ये न्यायालयाने सांगितलेलं आहे जोपर्यंत तृतीयपंथी उमेदवारांची शारीरिक चाचणी होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र पोलीस भरतीची लेखी परीक्षा घेण्यात येऊ नये असा जो निर्णय आहे तो स्पष्ट शब्दामध्ये दिलेला आहे आणि तो पाळला देखील जाणार आहे अठ्ठावीस फेब्रुवारीच्या नंतर मग लेखी परीक्षेची आपल्याला तारीख पाहण्यास मिळेल तोपर्यंत तर आपलं फिजिकलच सुरू असणार आहे पोलीस भरतीसाठी फॉर्मची संख्या देखील खूप मोठ्या प्रमाणात आलेली आहे सोळा लाख फॉर्म आलेले आहेत सोळा लाख सहा हजार प्लस फॉर्म आलेले आहेत आणि आणखीन दोन तीन दिवसाचा कालावधी बाकी आहे तर यामध्ये दे देखील आपल्याला एक ते दीड लाख फॉर्म पाहण्यास मिळू शकतात एकंदरीत विचार करता तर अशा प्रकारे फॉर्मची संख्या खूप मोठी आहे आणि तृतीयपंथी उमेदवारांचा देखील आता मुद्दा सॉल्व्ह झालेला आहे परंतु लेखी परीक्षेसंदर्भात आपल्याला यांचा मुद्दा कनेक्ट झालेला दिसत आहे जोपर्यंत त्यांची शारीरचा होत नाही तोपर्यंत लेखी परीक्षा होणार नाही आणि त्या संदर्भात न्यूजपेपरला काय न्यूज आलेली आहे ती पहा पोलीस हवालदार पदासाठी तृतीयपंथी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरू शकणार आहे त्यासाठी राज्य सरकार अर्जात सुधारणा करणार असून लिंग या श्रेणीत तृतीयपंथी या पर्यायांचा समावेश करण्यात येणार आहे अर्ज भरण्याची मुदत पंधरा डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे तृतीयपंथी उमेदवारांच्या शारीरिक चाचणीसाठी पुढील वर्षाच्या फेब्रुवारीपर्यंत निकष ठरवण्यात येतील अशी माहिती राज्य सरकारने शुक्रवारी उच्च न्यायालयामध्ये दिलेली आहे आणि त्यानंतर पहा पोलीस हवलदार पदासाठी सुरू असलेल्या राज्यव्यापी भरती प्रक्रियेत तृतीय पंथ्यांसाठी स्वतंत्र पर्याय उपलब्ध करून देण्याबाबत अपयशी ठरल्याप्रकरणी राज्य सरकारने उच्च न्यायालयाने राज्य सरकारची उच्च न्यायालयाने कान उघडणी देखील केलेली आहे त्यानंतर शुक्रवारी या मुद्द्यावर उच्च न्यायमूर्ती दीपांकर सॉरी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्या खंडपीठापुढे पुन्हा सुनावणी झाली त्यावेळी महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी राज्य सरकार ऑनलाईन अर्जात सुधारणा करणार आहे अशी माहिती दिलेली आहे लिंग या श्रेणीमध्ये तृतीय समावेश करणार आहे त्याशिवाय सध्याच्या भरती प्रक्रियेत तृतीयपंथीयांसाठी दोन पदं राखीव देखील ठेवण्यात आलेली आहेत असं न्यायालयाने सांगितलेलं आहे म्हणजे जी अठरा हजार तीनशे एकतीस पदांची जी भरती आहे अठरा हजार तीनशे एकतीस पदांची भरती या भरतीमध्ये तृतीयपंथी उमेदवारांसाठी दोन अशी पदं राखीवच ठेवण्यात आलेली आहेत असं स्पष्ट यामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे तसेच राज्य सरकार फेब्रुवारीमध्ये नवीन नियम देखील करणार आहे अर्ज भरण्याची अंतिम तारीख पंधरा डिसेंबरपर्यंत वाढवण्यासाठी वाढवण्यात आलेली आहे तेरा डिसेंबरनंतर या ठिकाणी पहा तेरा डिसेंबरपर्यंत तिसरा पर्याय उपलब्ध करण्यात येईल तर शारीरिक चाचणी निकष निश्चित केल्यानंतर घेण्यात येईल या ठिकाणी तृतीयपंथी उमेदवारांना तेरा डिसेंबरनंतर फॉर्म भरता येणार आहेत परंतु त्यांची जी शारीरिक चाचणी आहे ती शारीरिक चाचणी फेब्रुवारीमध्ये निकष तयार केल्याच्या नंतरच घेण्यात येणार आहे त्यानंतर पहा त्यानंतरची ले लेखी परीक्षा जी घेण्यात येईल म्हणजे तृतीयपंथी उमेदवारांची शारीरिक चाचणी घेतल्याच्यानंतरच या ठिकाणी पोलीस भरतीची लेखी परीक्षा घेण्यात येईल असं कुंभकोणी यांनी स्पष्ट केलेलं आहे राज्य सरकार अठ्ठावीस फेब्रुपर्यंत फेब्रुवारीपर्यंत नवीन नियम तयार करेल आणि त्यानंतरच शारीरिक चाचणी शारीरिक चाचणीत होईल तृतीयपंथी उमेदवारांची आणि शारीरिक चाचणी झाल्याच्यानंतर लेखी परीक्षा घेण्यात येईल असा आदेश न्यायालयाने दिलेला आहे तर या ठिकाणी थमनेलवर तुम्ही जी माहिती पाहिलेली आहे ती शंभर टक्के खरी आहे पाहू शकता उच्च न्यायालयाने आदेश दिलेला आहे जोपर्यंत तृतीयप्रंथी उमेदवारांची निकष तयार झाल्याच्या नंतर शारीरिक चाचणी होईल त्यानंतरच मग लेखी परीक्षेला सुरुवात होईल पोलीस भरतीच्या त्यामुळे एक तीन साडेतीन महिने जास्तीत जास्त चार महिन्याचा कालावधी आपल्याला पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी मिळणार आहे आणि तुम्ही असं समजू नका की हा खूप कालावधी आहे याचा सकारात्मक विचार करा तुम्हाला अभ्यासासाठी चार महिने मिळत आहेत किंवा साडेतीन महिने मिळत आहेत तर या साडेतीन महिन्यामध्ये जीवाच करा आणि नव्वद टक्के नव्वद प्लस मार्क कसे पडतील शंभर टक्के मार्क मिळवायचेच आहेत परंतु नव्वद प्लस तुम्हाला लेखीमध्ये कसे पडतील याचा विचार करा या दृष्टीनं अभ्यास करा आणि नक्की या भरतीमध्ये यश मिळेल हा सर्वात महत्त्वाचा आत्मविश्वास मनामध्ये ठेवा पोलीस भरतीसाठी सर्वांना खूप शुभेच्छा आहेत भरतीच्या सर्व लेटेस्ट अपडेट पाहायच्या असतील तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा तुम्ही व्हिडिओ पाहता परंतु चॅनल सबस्क्राईब करत नाही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं तर मला पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी अधिक प्रेरणा मिळते आणि अपडेट पडल्या पडल्या लगेच तुमच्यापर्यंत नवीन व्हिडिओ बनवून अपलोड करावासा वाटतो त्यासाठी प्लीज मोटिवेट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा तुमचा एक सबस्क्राईब म्हणजे मला एक मोटिवेशन अशाच अनेक मोटिवेशनची गरज आहे आपल्या चॅनलला तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद